किती झटपट निघून गेले नाही दिवस, अजून 2-3 दिवस राहून सोडा म्हणते मी। बघा की मामी, आमच्या बी मनात हाय राहायचं, पण आता ममईचं घर बी बोलावतंय, साहेब बी येत असत्याल, येईन परत। तुम्हाला समद्यांना भेटून लई बरं वाटलं। बघा नीट राहा, एकमेकींना धरून राहा, आणि जातीला चिकटून राहू नका। आणि तू ग, येते का मुंबईला आमच्या सोबत? यशवंताला आणि मुकुंदाला बी बहीण भेटेल, येतीस? आणि तुम्ही इथं राहून सोडा की रमाय, आमच्यातच राहा। कसं पोरी, परत या। हे काय रमाई, आमच्याकडून भेट तुम्हाला, आम्हाला विसरणार तर नाही ना तुम्ही? धारवाडात आम्ही सबर आहोत तुमचे। नाही विसरणार? आणि काय रे, एवढी धडपड करून कशाला आणलंय समजा? बर ऐका पोरांनो, आपापसात भांडायचं नाही, आणि लई शिकून साहेबांसारखं मोठं व्हायचं। आम्हाला तुम्हाला समद्यांना लई मोठं झालेलं बघायचं, तीच आमच्यासाठी खरी भेट। आलं का ध्यानात? परत या आम्हाला भेटायला। बापूजी, आंबेडकर आलेत। या। हॅलो मिस्टर गांधी, बसा। थँक्यू। आंबेडकर, आता मला वाटतं की वेळ आली आहे आपण प्रतिनिधित्वाचा प्रश्न परस्पर सामंजस्याने सोडवला पाहिजे। मी सुद्धा यापूर्वी आपल्याला हेच म्हणत होतो, परंतु या बाबतीत आपण सर्व बाजूंनी विचार करायला हवा। एकांगी विचार नको। बरोबर आहे। आंबेडकर, माझा पहिला प्रश्न असा आहे की नेमक्या कोण कोणत्या समाजाला किंवा जातींना राखीव किंवा स्वतंत्र प्रतिनिधित्वाची आवश्यकता आहे, आणि हे प्रतिनिधित्व त्यांना कोणत्या पद्धतीने मिळणं योग्य राहील, हाही प्रश्न माझ्या मनात घोळायला लागलाय। आणि तिसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या ज्या समाजांना स्वतंत्र प्रतिनिधित्व मिळेल त्या त्या समाजांना किती जागा मिळतील, ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे। काय झालं मिस्टर गांधी, माझ्या सगळ्या मागण्यांकडे आपण अगदी सहृदयतेने बघताय। आंबेडकर, मी तुमचा शत्रू कधीही नव्हतो आणि असणारही नाही। अस्पृश्य समाजाचं कल्याण होऊ नये असं तरी मला का वाटत,
तुम्ही यथाशक्ती माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, मी ऐकायला उत्सुक आहे. ठीक आहे, सांगतो. मिस्टर गांधी, ज्या ज्या जमातींना शिक्षणाच्या, रोजगाराच्या, विकासाच्या संधी केवळ त्यांच्या जन्मजात जातीमुळे अथवा त्यांच्या वाडवडिलांच्या व्यवसायामुळे त्यांना उपलब्ध होत नाहीत, अशा सर्व जमातींना प्रतिनिधित्व मिळायला हवं आणि ते त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणातच मिळायला हवं. आता उरला प्रश्न ते कुठल्या मतदान पद्धतीने व्हायला पाहिजे, तर मला असं वाटतं की आम्हाला स्वतंत्र मतदार संघच हवा आहे. आंबेडकर, तुम्ही हरिजन समाजातील आहात. त्यांची दुःख, त्यांच्या वेदना, त्यांच्या समस्या तुम्हाला कळतात, मला मान्य आहे. आणि तत्वतः मी तुमच्या भूमिकेशी सहमत आहे. पण मला विचाराल तर आंबेडकर, तुम्ही इतकं हट्टी आणि दुराग्रही राहण्याची चूक करायला नको. जरा व्यवहाराचा सुद्धा विचार करायला हवा. मिस्टर गांधी, मी तुमचा हट्ट सतत पुरवू शकत नाही. मला माझ्या मागण्यांचा विचार करायलाच पाहिजे आणि त्याबाबत आग्रही सुद्धा राहायला पाहिजे. माझ्याकडे थोडी वेगळी अशी योजना आहे. तुम्ही मोकळ्या मनाने जर ऐकणार असाल तर मी बोलतो. हो, बोला. तर योजना अशी आहे की काही मतदारसंघांमध्ये अस्पृश्य उमेदवार उभे करावेत, त्याच मतदारसंघांमध्ये स्पृश्य उमेदवार सुद्धा असतील आणि लोकांनी त्यांना हवं त्यांना मतदान करावं. आणि अशा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जर अस्पृश्य उमेदवाराचा पराभव झाला तर त्यांनी कोर्टामध्ये दाद मागावी आणि कोर्टामध्ये त्यांनी हे सिद्ध करावं की निवडून येणारा किंवा निवडून आलेला उमेदवार आणि तो स्वतः इतर बाबतीमध्ये सारख्याच योग्यतेचे आहे. केवळ अस्पृश्य जाती तत्वामुळे त्याचा पराभव झालेला आहे आणि कोर्टाला जरी पटलं तर कोर्टाने तसा निर्णय द्यावा. आणि कोर्टाने जर असा निर्णय दिला तर स्पृश्य उमेदवार जो निवडून आलेला आहे त्याची निवड रद्द करण्यात यावी आणि त्याच्याऐवजी त्याच्या जागेवर कोर्टाच्या निर्णयाने लायक ठरलेला आणि हिंदूंच्या बहुमताने पराभूत झालेल्या त्या अस्पृश्य उमेदवाराची वर्णी लावण्यात येईल. अहो मिस्टर गांधी, तुम्ही काय बोलताय? अहो हे कोर्टामध्ये सिद्ध कसं करणार? जात ही लोकांच्या मनामध्ये, हे तुमच्या कसं लक्षात येत नाही? आणि लायकी तरी कुठल्या बेसिसवर सिद्ध करणार? शिक्षणाच्या, ऐपतीच्या या दोन्ही बाबींचा जर का आपण विचार केला तर अस्पृश्य माणूस हा स्पृश्य माणसापेक्षा कैक मैल मागे. एखाद्या स्पृश्याने जर का कॉलेजमध्ये जाऊन डिग्री मिळवली याचा अर्थ त्याला समाजाबद्दल कळकळ आहे असा होत नाही मिस्टर गांधी. अस्पृश्य समाजाची शिक्षणाच्या बाबतीत किती वाईट परिस्थिती आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आंबेडकर, आता हरिजनही शिकतात की आपण नाही का शिकलात? महादेव भाई, माझ्या शिक्षणाचं राहू दे.
माझ्या शिक्षणासाठी माझ्या बापांनी जे काही केलंय ते अस्पृश्य समाजातला प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी करू शकेलच असं नाहीये. म्हटलं असत की देव करो आणि रामजी बाबांसारखा बाप प्रत्येकाला मिळो, पण तो तुमचा देव आम्हाला जवळ करत नाही, तर त्याचे भक्तगण आम्हाला निवडून तरी कसे देतील हे तरी सांगा. हिंदुस्थानात इतके सगळे लोक राहतात, शीख, अँग्लो इंडियन्स, त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेतच. सगळेच जर मागत राहिले तर या देशाचं कसं भागणार. मिस्टर गांधी, मी सुद्धा माझ्या देशाचा विचार करत असतो, पण या करता मी माझ्या समाजाकडे पाठ कधीच फिरवणार नाही. तुम्ही असा संयम सोडून उतावळे होऊ नका, जरा विवेकाने विचार करा. मिस्टर गांधी, तुम्ही माझ्याकडनं संयमाची अपेक्षा करता. अहो, माझा समाज हजारो वर्ष संयम बाळगून आहे. तुम्ही ही जी काही योजना सुचवताय ती अतिशय अव्यवहारी आहे आणि ती सुचवायला तुम्हीच धजू शकता. मुस्लिम लीग, शीख, अँग्लो इंडियन्स, अस्पृश्य या सगळ्यांच्याच मागण्या मी कशा काय पूर्ण करायच्या हेच मला समजत नाही. मी व्हॉइसरॉयला सांगून टाकतो की तडजोड करण्याचे माझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. आणि तडजोड करण्यासाठी मला आणखी वेळ नको आहे. आंबेडकर, काहीही झालं तरी मी तुम्हाला स्वतंत्र मतदार संघ देणार नाही. मिस्टर गांधी, मी मेलो तरी बेहत्तर, पण अस्पृश्य समाजाच्या हिताचा बळी मी जाऊ देणार नाही. दादासाहेब गायकवाडांचं पत्र. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरपूर्वक नमस्कार. बाबासाहेब, नाशिकचा सत्याग्रह काही दिवस स्थगित केल्यानंतर पुन्हा 5 नोव्हेंबरला सुरू करण्याचे श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह मंडळीने ठरवले. समता सैनिक दलाची पहिली सत्याग्रही तुकडी मुंबईहून नाशिकला पायी जाण्यास दुसऱ्याच दिवशी निघाली व 5 नोव्हेंबरला नाशिकला पोहोचली. डेप्युटी मॅजिस्ट्रेट मिस्टर ब्राऊन यांनी जमावबंदीचा कायदा मंदिराभोवती लागू केला. 6 नोव्हेंबरला 8 सत्याग्रही व 7 नोव्हेंबरला 23 सत्याग्रहींना पोलिसांनी अटक केली.
मला अभिमान वाटतो समता सैनिक दलाचा आणि ते स्थापन केल्याचं समाधानही वाटतं. अशी स्वतःच्या जीवावर खेळणारी माणसं माझ्या सोबत आहेत तोवर मला कुणाचीच दया किंवा भीक नको. श्री दादासाहेब गायकवाड यांची सन विवी आपले पत्र वाचून मला फार आनंद झाला. आपण पत्र पाठवून हा वृत्तांत मला कळवलात हे उत्तम केलं. लढा अजूनही चालू आहे आणि माझ्या समता दलाच्या सैनिकांनी तो जिवंत ठेवला आहे हे ऐकून दिलासा मिळाला. एरवी इथे चांगल्या आणि धीर देणाऱ्या बातम्यांची काहीशी वानवाच आहे, पण हे लोक माझ्या अनुपस्थितीत संघर्षाचे स्फुल्लिंग जिथं ठेवून आहेत ह्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो आहे. तिथे ते त्यांचा लढा लढत असताना मी इथे हातपाय काढून बसणं योग्य नाही. काहीही झालं तरी हार पत्करायची नाही या माझ्या विचाराला तुमच्या पत्रामुळे चालना मिळाली. या माणसांसाठी मीही माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढेन. आपला भीमराव. काकी काकी हे बघ काय झालं. तू आधी शांत हो. काय झालं मंगळबात मी आहे काही. हो तसंच काहीतरी साहेब. नाही नाही बाबासाहेबांना काही झालं नाही. गांधीजींना अटक केली. पण कसं काय ते तर लंडनला आहेत ना. अगं ते आले भारतात परत. बोटीतून उतरल्या उतरल्या गोऱ्या सरकारनी त्यांना अटक केली. अगं बाई कुठं नेलं कशापाई अटक केली. आता लंडनला गेले तर त्यांची काही चूक झाली बाय. त्यांना एरवडा जेलमध्ये नेलंय पुण्याला. गांधीजी भारतात आल्यावर कायदेभंगाची चळवळ सुरू करतील अशी गोऱ्या सरकारला भीती होती म्हणून त्यांना अटक केली. भैया साहेबांचं असं काही होणार नाही ना. साहेब बी सत्याग्रह करतात. साहेबांचं असं काही झालं तर. नाही नाही असं काही होणार नाही बाबासाहेबांना. बघ ना गांधीजी गोलमेजला जाण्याआधी सुद्धा तुरुंगातच होते की आणि त्यांना गोलमेजला जाता यावं म्हणून सरकारने त्यांची सुटका केली आणि जसे ते भारतात परत आले त्यांना पुन्हा अटक केलं. तू घाबरू नकोस असं काही होणार नाही. पण कसं ना ते इतके दिवस तुरुंगात होते मग गोऱ्या सरकारनं त्यांना लंडनला नेलं आणि आता तिथून आणले तर पुण्यांदा एकदा एरवड्याच्या जेलात. म्हणजे कसं बायको मुलं बाळ कुणाला बी भेटायला त्यांना येळच झालं नसेल नाही का. खरं आहे ग. लई दिस बाहेर राहिल्यावर परतून आल्यावर आपल्या घरातल्यांना भेटावं असं वाटत असेल की त्यासनी. पण त्यांच्या नशिबी नाही हे सुखच नाही बघ. पण घरी आले तरी ते कोणाला भेटणार. कस्तुरबा त्यांची बायको त्या सुद्धा तुरुंगातच. असंय का. बघा बया म्हणजे बरे की त्या कस्तुरबाजींचं तशा नशिबवान आहेत त्या. आता नवरा जेलात असताना त्यांनी कसे काय दिवस काढायचे. तिथं ते एकत्र असत्याल तर चार गुज गोष्टी तरी होत्याल नाही का. खरं आहे बघ तुझं. कुकू जवळ असलं ना की वनवास बी स्वर्गवानी वाटतो बघ बाईला. पण काय रे मुकुंदा तुला कसं काय माहिती एवढं सगळं. अगं वर्तमानपत्र छापून आलंय आणि बाहेर तो वर्तमानपत्र विकणारा पोरगा बेंबीच्या देठापासून ओढून सांगतोय सगळ्यांना. पण काही झालं तरी साहेबांचं असं नाही झालं पाहिजे. आधीच साहेब आपल्या वाट्याला लई कमी येतात. या खेपेला बी दोन लंडन वाऱ्या झाल्यात. लई काळजी वाटते हो आणि मला तो कुणी जेलात घेणार बी नाही. अगं काकी तू तेच बोलू नकोस. साहेबांना काही होणार नाही आणि ते येतच असतील. त्यांना लोकांनी थांबवलं असेल त्यांचे सत्कार किंवा मिरवणूक चालू असेल म्हणून त्यांना उशीर होतोय. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.